आज आपण प्लास्टिकच्या बाटलीपासून एक साधे आणि सोपे प्रोपेलर बनवूया. यासाठी आपल्याला लागेल एक प्लास्टिकची बाटली, कात्री, सुई आणि वेगवेगळ्या रंगाचे रंगीतचे लोटे. आता आपण बाटलीच्या तळाशी एका ठिकाणी सुईने एक छिद्र करूया. याच्यानंतर कात्रीने छिद्रात कात्री घालून कात्रीने आपण बाटली या रेषेवरून सरळ सरळ कापत जाऊया. आता याच्यासारख्या तळाकडच्या भागानंतर बाटलीकडच्या तोंडाकडचा भाग कापून घेतला आहे. आता बाटलीच्या तळावर आपण सारख्याच अंतरावर उभे काप घेऊया. आता बाटलीचा हा कापलेला तळ उलटा करूया आणि ह्या ज्या तयार झालेल्या पाती आहेत त्या वरच्या दिशेने दुमडून घेऊयात. सगळ्या पाती वर घड्या घालून झाल्यानंतर आता तुम्ही तुमच्या आवडीच्या रंगीत सेलोटेपने चिकटवून घ्या. आता आपण रंगीत सेलोटेप बाटलीच्या पात्यांवर चिकटवून घेऊयात. आता सगळे सेलोटेप चिकटवून झाल्यानंतर तयार झालेल्या या पात्यांना थोडासा आपण आकार देऊया. आता हा झाला तुमचा प्रोपेलर तयार. बाटलीचा हा भाग बहिर्वक्र असल्यामुळे जेव्हा आपण बाटलीच्या तोंडावर ठेवू तेव्हा तो एखाद्या स्टॉपरसारखा काम करेल. हा तयार झालेला प्रोपेलर तुम्ही पंख्याखाली धरलात तर हा अतिशय जोरात फिरेल. बघा हा किती छान सुंदर फिरतोय. बघा हा किती वेगात फिरतोय आणि किती सुंदर दिसतोय ते.